नमस्कार, मी राजरत्न जोंधळे। टॉप न्यूज मराठीच्या 9 बातम्यांमध्ये आपलं स्वागत। 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत। पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पुढील एक तासात। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून गोळीबारांच्या घटना वाढल्या आहेत। त्याच पार्श्वभूमीवर पोलीस धडक कारवाई करत आहेत। याच अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पोलीस पथकानं 7 देशी कट्टे आणि 5 जिवंत काडतूसं देखील सराईत गुन्हेगारांकडून जप्त केली आहेत। ही कारवाई 3 सराईत गुन्हेगारांवर करण्यात आली असून हस्तगत केलेले देशी कट्टे आणि काडतुसांची किंमत तब्बल 2,85,000 रुपये एवढी आहे। या प्रकरणात पोलिसांनी हे देशी कट्टे विकणाऱ्या अंकित भस्के याच्यासह विकत घेणाऱ्या तिघांवर कारवाई केली आहे। याच संदर्भात सविस्तर माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड बाबासाहेब कोपनार यांनी दिली आहे। आगामी लोकसभेच्या इलेक्शनच्या दृष्टीने शहरात हत्यार अग्निशस्त्र आल्याची माहिती मिळाल्याबरोबर आमची जी दरोडा विरोधी पथकाची टीम आहे यांचे देवकर, सावंत आणि वीर हे जे आमचे अंमलदार आहेत त्यांना बातमी मिळाली होती की बाबा एक सूर्यवंशी नावाचा इसम मरकळ गावात येणार आहे आणि तो सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडं अग्निशस्त्र आहेत। त्यानुसार आमच्या दरोडी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक श्री बाळकृष्ण सावंत तसेच त्यांचे सहकारी PSI गोसावी यांनी त्यानुसार सापळा आयोजित केला। सदर सापळ्यात अर्जुन सूर्यवंशी नावाचा इसम मिळाला। त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याच्याकडून 2 गावठी पिस्टल व 1 काडतूसं अशी जप्त करण्यात आली। त्यानुसार आळंदी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला व सदरचा गुन्हा आमच्या दरोडाविरोधी पथकाकडे तपास कामी घेण्यात आला। पुढं अधिक तपास करता सदर सूर्यवंशी यांनी भस्के नावाच्या इसमाकडून जो की हत्यार विकतो म्हणजे हत्यार विकणार आहे त्याच्याकडनं गावठी पिस्टल घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर व सूर्यवंशीकडनं अधिक जास्त तपास केला असतात त्यांनी सांगितलं की बाबा मी त्या अजून 2 पिस्टल विकत घेतलेले आहेत आणि दुसरा गुन्हेगार जो बच्चे आहे या बच्चेकडे ते ठेवायला दिले ते। त्यानुसार आमच्या पथकाने बच्चेला ताब्यात घेतलं, त्याच्याकडे इन्व्हेस्टिगेशन केले असतात, त्याच्याकडे 2 पिस्टल व 1 काडतूस मिळालं। मग हा जो भस्के जो आरोपी होता हा पारनेरच्या जेलमध्ये शिक्षा भोगत म्हणजे MCR होता। मग त्याचा कोर्टाकडनं ताबा घेण्यात आला व ताब्यात घेऊन त्याच्याकडं अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून आणखी 2 पिस्टल गावठी पिस्टल आणि 1 काडतूस जप्त करण्यात आलं। तसेच त्याच्याकडनं माहिती मिळाली की त्यांनी अजून 1 पिस्टल हे राठोड नावाच्या इथल्याच इसमाला विकलेलं आहे। मग राठोडला ताब्यात घेतलं, राठोडकडनं 1 गावठी पिस्टल आणि 1 काडतूस मिळालेला आहे आणि आज रोजी भस्के आणि राठोड आमच्या ताब्यात आहेत। त्यांना आम्ही आता कोर्टात घेऊन जाणार आहेत, पुढील तपास चालू आहे। आता एकूण 7 पिस्टल आणि 5 काडतूसं असं आत्तापर्यंत आमच्या पथकाने बाळकृष्ण सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसे माननीय CP साहेब श्री विनयकुमार चोबे साहेब, अप्पर आयुक्त श्री वसंत परदेश साहेब, तसेच आमचे DCP श्री डोईपुडे साहेब, तसेच आत्ता आमचा जे चार्ज आहेत ते शिवाजीराव पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पथकाचे दरोडाविरोधी पथकाचे बाळकृष्ण सावंत पोलीस निरीक्षक व गोसावी व यांच्या टीमनी सहकार्याने 7 पिस्टल आणि 4 काडतूसं आत्ता ह्या गुन्ह्यात जप्त केलेले आहेत। पुढील तपास चालू आहे। तसेच पूर्ण चालू वर्षभरात म्हणजे जानेवारी टू आत्तापर्यंत आमच्या या दरोडाविरोधी पथकाने अव्वल कामगिरी केली आहे। ह्याच्यात 13 गावठी रिव्हॉल्वर जप्त केलेले आहेत। हे साधारणतः हे तपास चालू आहे त्याचा अजून, परंतु ह्या ज्या अग्निशस्त्र आत्तापर्यंत जे आम्ही हस्तगत केलेले आहेत आरोपींकडनं त्याची किंमत 5 लाख म्हणजे टोटल 13 रिव्हॉल्वर आणि 13 काडतूसं ह्याची किंमत 5 लाख। पण का निर्णय घेतात हा आम्ही एवढा मोठा निर्णय टोकाचा का घेतला? का निर्णय घेतला? कारण तेवढं मोठं कारण, तेवढी टोकाची भूमिका तुम्ही घेतली आम्हाला संपवण्यासाठी। मी चॅनलला पण म्हटलेलं आहे
मी आपल्याला वस्तुस्थिती सांगतो, सत्य परिस्थिती सांगतो. मी त्या सरकारमध्ये होतो, प्रताप सरनाईक पण होते, सगळे आमचे संजय केळकर बिळकर सगळे होते, गीता जैन तिकडे आहे, मंदाताई आहे. काय परिस्थिती होती, 2.5 वर्ष कुणाला कोण भेटत होत काही नाही. न भेटत भेटणं तर दूर, बोलणं तर दूर, कधी कुणाचा पेपर हातात घेणं तर दूर. असं पेपर यायचा आणि ते आशिषींकडे याला द्या. असं कधी सरकार चालतं का? घरात बसून सरकार चालतं? फेसबुक लाईव्ह करून सरकार चालतं? मुख्यमंत्री पद हे किती मोठं आहे, 24 तास माणूस जागा पाहिजे, जागृत पाहिजे, असं चालत नाही सरकार. आम्ही त्यांना सांगितलं हे सरकार आपलं चुकीच्या पद्धतीने चाललंय. आपण शिवसेना भाजपचं गठबंधन सरकार जे होतं, आपण निवडून शिवसेना भाजप आलो त्याच्याबरोबर सरकार करूया. तर त्यांना 5 वर्ष तिकडे बसायचं होतं खुर्चीवर, 5 वर्ष. मला आता 2.5 वर्ष होतील, आपण सोडून देऊ. मोदीजींना पण सांगून कबूल करून आले आणि इकडे 12 बीजेपीच्या लोकांना सस्पेंड केलं का? तर संख्या कमी व्हावी म्हणून. तुम्हाला मी सांगतो, तुम्ही वाचलं असेल, ऐकलं असेल मीडिया, 4-5 लोकांना जेलमध्ये डांबण्याचं त्यांचं प्लॅन झाला. त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस पण होतं. मला स्वतः त्यांनी सांगितलं, देवेंद्रचं सगळं माझ्याकडे आलेलं आहे, त्याच्या भावाचं आलेलं आहे, त्याच्या मिसेजचं आलेलं आहे. आता मी काय देवेंद्रला सोडत नाही, मी घालतो जेलमध्ये. त्याच्या आधी केळकरांना माहित आहे ना, आपलं तो गिरीश महाजनचा तर मोका फिट झाला होता. मला असं काही करणं योग्य नाही. नाही मला कथा करायचं काय करायचंय म्हणजे बीजेपीला घाबरवायचं, त्यांचे लोक आतमध्ये घालायचे आणि 20-25-30 लोक बीजेपीचे आमदार फोडायचे. प्लॅन पूर्णपणे तयार होता. आता मी म्हणालो हा प्लॅन तयार सक्सेस झाला तर माझा प्लॅन फेल व्हायचा. मग मी सांगितलं आपने को, आणि त्यांनी त्याला मला बघा, देव आपल्या परमेश्वर आपल्या पाठीशी असतो आणि त्यांना ते काय औदस आठवली आणि वर्धापन दिनामध्ये त्यांनी नको नको ती भाषा वापरली. आईचं दूध विकणारी लोक टोळी काय काय केलं आणि मला लोकसभा आपल्या राज्यसभा विधान परिषदेच्या प्रक्रियेतून अगदी बाहेर असं फुकून दिलं. अरे काय एवढा फेकाव आहे का मी? एवढ्या हलक्याने तुम्ही मला घेता? तुम्ही मला ओळखलं नाही. श्रीकांतच्या आईला मी जेव्हा सांगितलं हे सगळं तेव्हा ती म्हणाला, मला बोलली, बाळासाहेबांचा मुलगा असून त्याला तुम्हाला ओळखता आलं नाही, त्याला तुम्हाला ओळखता आलं नाही. मी बोलो बघ, हे सगळ्या अशा गोष्टी आहेत. या लोकांना आत घालून पार्टी फोडायची आणि मलाही संपवायचं, माझी सुरक्षेचा विषय असेल, माझ्या एका केसमध्ये नाव घालण्याचा विषय असेल. मी त्यांच्या मंत्रिमंडळात आणि माझा एका केसमध्ये खोटं नाव घोळण्याचा प्रयत्न ते कारस्थान त्यांनी केलं, कसं राहणार एकनाथ शिंदे? राजकीय अस्तित्व संपवणं हे काही सोपं नसतं. मी कोणाच्या आडवा पण नव्हतो, मी कधी कोणाकडे कधी पद मागितलंही नाही. आनंद दिघे साहेबांनी मला हे उभं केलं. जेव्हा मी कोलॅप्स झालो होतो, जेव्हा माझ्या आयुष्यात जेव्हा एका दुःखद प्रसंग आला तेव्हा माझ्या पाठी दिघे साहेब उभे राहिले, बोले उभा राहतो आता एकनाथ, तू पुढे ये, बाहेर ये, आता तू लोकांसाठी काम करायचं, समाजासाठी काम करायचं. शब्द आजही माझ्या कानात आहे, कधी मी मागितलं नाही. मी सभागृह नेता पण मागितलं नाही. जेव्हा तो प्रसंग झाला तेव्हा मला त्यांनी बोलवून घेतलं, टेंबी नाक्यावर खांद्यावर माझ्या हात टाकला, ते झाड आहे वीर घेऊन गेले. मला म्हणाले एकनाथ तुला मी जबाबदारी देणार आहे. मी बोलले साहेब नाही मी पार पाडू शकत, मी आता माझी ती मानसिकता नाही आहे तेवढी. मला बोले तू नाही म्हणू नकोस, मला फार त्यांनी आग्रह केला, ते माझ्यासाठी दैवत होतं, मी त्याचा शब्द मोडू शकत नव्हतो. मला मला थोडं अवधी द्या आणि मग मला त्यांनी मला थोडं आणखी मला तेवढी ताकद माझ्यात नाही आहे. मग त्यांनी मला सांगितलं नाही तू आहे सांभाळशील, मला विश्वास आहे. मग मी वैष्णोदेवीला जाऊन दर्शन झालो, मला सभागृहाने पद त्यांनी देऊ केलं, पत्र तयार केलं. आता ते सिनेमाचे तो मगाशी तुम्ही सांगितलं
की राजन विचारे यांनी स्वतःहून आले आणि हे दिले सगळं खोटा मी दाखवून दिला. आता दुसऱ्या सिनेमात ते खरं दाखवणार आहे, कारण त्याला राजीनामा द्यायला सांगितलं दिगे साहेबांनी, त्यांनी राजीनामा दिला नाही. ते बोले राजीनामा दे आणि टेबलवर ठेव, त्यांनी दिला नाही. तो रघुनाथ मोरेंच्याकडे गेला, त्यांना सांगितलं हे काय चालू आहे, माझं पद काढून घेत आहेत. मोरे साहेब खूप समजदार होते, म्हणजे त्यांनी निर्णय घेतला तो काही जाणीवपूर्वक घेतलेला आहे, विशिष्ट परिस्थितीत घेतलेला आहे. तू बिलकुल काय इकडे तिकडे इकडे तिकडे काय बोलू नको. दिगे साहेबांना देखील नको नको ते बोलला, तो सगळं बोलला. दिगे साहेबांनाही बोलला, हे आम्हाला सगळं माहीत आहे. मी मला पद नकोच होतं. मी शेवटी साहेबांना सांगितलं, साहेब असं करू नका. साहेबांनी त्याला बोलून मग साहेबांच्या भाषेत आनंद आश्रमात आतल्या खोलीमध्ये हे करायला लागलं. आम्ही सिनेमात दाखवलं ते एवढं उलट चांगलं दाखवलं आम्ही एकदम, पण चांगला नाही तो बिलकुल नाही. मगाशी नरेशने सांगितलं ते बरोबर. मला काल एका पत्रकाराने विचारलं, दोन शिष्य उभे आहेत तर कोण लोक कोणाच्या मागे उभे राहतील, तर बोला असली शिष्य कोण आहे त्याच्या मागे उभे राहतील. तर बोला असली कोण आहे, बोला नरेश. नकली कोण आहे, बोलतो तो नकली, कारण त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांच्या बरोबर सोबत केले. दिगे साहेबांना ज्यांनी कायम त्रास दिला, दिगे साहेबांच्या बरोबर व्यक्त करायचे भावना. संजय केळकर यांना पण माहित आहे की ते व्यक्त करायचे आणि म्हणजे एवढे इमोशनल व्हायचे की मी एवढं करून सुद्धा मला काय उपयोग आहे. आणि त्यांच्या समोर प्रतिस्पर्धी उभे करत दिगे साहेबांसमोर कोण टिकणार, त्यांचा देव मानत होते. बाळासाहेबांची एवढी लोकप्रियता त्यांना मिळाली होती आणि त्यांच्यासमोर तुम्ही हे याला उभं कर त्याला उभं कर असं करून चालते का कुठं. आणि त्यांना ठाणे जिल्हा सोडायला भाग पाडत होते, त्यांचा राजीनामा द्या म्हणून त्यांना फरमान आलं होतं. एवढ्या यशाच्या उत्तुंग शिखरावर पोचल्यानंतर जेव्हा एखाद्याचं पद काढून घेणं त्याच्या जीवाला काय वाटेल, तो तर आत्महत्याच करेल. आणि त्याच्यासाठी तर मग कुणीतरी सांगितलं, दिगे साहेबांचं तुम्ही पद काढलं तर ठाणे जिल्हा, तेव्हा तर पालघर आणि ठाणे एक होता, ठाणे जिल्हा पूर्ण पालघर काय, नाशिक काय, मालेगाव काय, हे रायगड काय, एक माणूस नाही तुमच्याकडे राहणार, सगळे दिगे साहेबाबरोबर जातील. मग ते थांबले. राज ठाकरेंच्या बद्दल जेव्हा दिगे साहेबांनी म्हणाले, अरे कुणाला विचार करताय नेता बनवायचं, उद्धव ठाकरेंच्या बद्दल कार्याध्यक्ष जेव्हा द्यायची परिस्थिती होती, अभिजित इकडे आहे म्हणून सांगतो, त्याचा साक्षीदार मी आहे. जेव्हा दिगे साहेबांनी त्यांचं नाव घेतलं, बोले या राज ठाकरेंनी खूप मेहनत केली आहे, त्यांच्याबद्दल पण विचार करा. फटाफट फटाफट दिगे साहेबांना फोन आले. दिगे साहेब गाडीत बसले, दोन दिवस कोणाला भेटले नव्हते, एवढा त्यांचा मानसिक त्यांना जे काही त्रास झाला त्याच्या मागे कोण आहे. दिगे साहेब गेल्यानंतर पहिल्यांदा मी भेटलो उद्धवजींना, तेव्हा मला काय प्रश्न त्यांनी विचारावा, कसं आहे कसं आहे कसं, त्यांच्या मागे कोण आहे वगैरे असं विचारावं पाहिजे होत. ते म्हणाले आनंद घेंची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे, प्रॉपर्टी कुठे कुठे आहे. म्हणजे त्यांची प्रॉपर्टी, फकीर माणूस, सगळं वाटणारा दोन्ही हाताने, त्या शाखेमध्येच राहणारा, ना त्यांचं घर ना बिल्डिंग काहीच नाही. मला फार त्यावेळेस वाटलं आपण चुकीच्या ठिकाणी आलो, परंतु शेवटी नाईलाच काम करावं लागलं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या सांगण्याचा उद्देश एवढा आहे की दिगे साहेब हा ठाणे जिल्हा आहे आपला, आनंद दिगे साहेबांचा बालक जिल्हा. तुम्हाला वाटत होतं की ठाणे आपल्याला मिळणार नाही, पण मी वरिष्ठ पातळीवर सांगितलं ठाणे यांच्या बद्दल आमचं इमोशन आहे, आनंद दिगे साहेबांची संवेदना आहे. एक मतदारसंघ महत्वाचा नाही आहे, बीजेपी आणि शिवसेना एकच आहे. मी जेव्हा हा कार्यक्रम केला, मोठा कार्यक्रम, त्या कार्यक्रमाच्या वेळेस मी तुमच्या वरिष्ठांना सांगितलं मी माझं काम केलेलं आहे, आता तुम्ही तुमचं काम करा. आणि मग त्यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण, खरा खरी शिवसेना आणि धनुष्यबाण आपल्या हातात दिला. म्हणून मी मोदी साहेबांना आणि अमित भाईंना खूप धन्यवाद देतो की ते ताकदीने मागे उभे राहिले. Thank you.
जय शिराळे. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि आताचे 2024 उमेदवार यांनी खरं तर मला आव्हान दिलं होतं की शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेनं 2004 2009 2014 अशा 3 टर्म शिरूर लोकसभा मतदारसंघातले प्रश्न सोडवण्यासाठी ते प्रश्न मांडण्यासाठी संसदेत पाठवल्यानंतर जास्तीत जास्त प्रश्न हे संरक्षण खात्याविषयक रेल्वेविषयक जे विचारले गेले यातलं नेमकं रहस्य काय हा मी खरं तर प्रश्न विचारला होता. त्यांनी आव्हान दिलं होतं की यातला पुरावा दाखवा, यामध्ये कंपनीचं भलं होतंय आणि ते निवडणुकीतून माघार घेतील. ते शब्दाला पक्के असतील तर मी एवढे पुरावे समोर घेऊन बसलेलो आहे. यातला आधीचा एक पुरावा सांगितलेला आहे. माझी आपणाला विनंती आहे की डायनालॉग नावाची जी माझी खासदारांची कंपनी, माझा मराठी माणसानं उद्योग व्यवसाय उभा करणं ही अभिमानाचीच गोष्ट आहे, परंतु मायबाप जनतेनं आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यानंतर त्या पदाचा वापर आपण कशासाठी करतो यामध्ये हेतुशुद्धता ही समोर येते. आणि हा हेतू मायबाप जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जर त्या पदाचा वापर झाला तर ते जास्त संयुक्तिक ठरतं. म्हणजे आपल्याला विनंती आहे की डायनालॉग नावाची ही जी कंपनी आहे, डायनालॉग इंडिया, हिच्या वेबसाईटवर जर आपण गेलात आणि वेबसाईटचा स्क्रोल मेनू जर बघितला तर लेफ्ट साईडचा स्क्रोल मेनू आपण स्क्रोल करा, त्यामध्ये वेगवेगळे टॅब्स येतील. त्यामध्ये डिफेन्स या गोष्टीवर जर आपण टॅप केलं तर डिफेन्सच्या खाली डायनालॉग कंपनी ही संरक्षण खात्याला काय काय सुविधा पुरवते ही गोष्ट आपल्या समोर येते. त्यामध्ये टर्नकी प्रोजेक्ट सुद्धा आहेत, ते सुद्धा आपण बघू शकता. आणि हे असताना हा येतो माननीय माजी खासदार शिवाजीराव अढळराव यांनी विचारलेला पुढचा प्रश्न. प्रश्नाची तारीख आहे 29 एप्रिल 2016. माननीय शिवाजीराव अढळराव पाटील यांनी हा प्रश्न विचारलाय. एका कंपनीच्या मालकाने हा प्रश्न विचारलाय जी कंपनी डिफेन्सला वेगवेगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते. या कंपनीचा मालक आणि तत्कालीन शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार विचारतात की गव्हर्नमेंटने न्यू डिफेन्स प्रोक्युरमेंट प्रोसिजर म्हणजे डिफेन्सच्या खरेदीच्या संदर्भातलं धोरण हे तयार केलेलं आहे का आणि यामध्ये इंडिजिनायझेशन अँड सेल्फ रिलायन्स याविषयी महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे डिफेन्सने भारतीय कंपन्यांसाठी किंवा इंडिजिनस कंपन्यांसाठी धोरण तयार केलं आहे का हा प्रश्न आहे. त्याचा उपप्रश्न त्यांनी विचारला आहे की वेदर DPP हॅज एनलार्ज द रोल ऑफ प्रायव्हेट सेक्टर अँड मायक्रो स्मॉल अँड मिडियम इंडस्ट्रीज इन डिफेन्स सेक्टर, इफ सो डिटेल्स देअर ऑफ. आता या प्रश्नाचा शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या प्रश्नांशी काय संबंध आहे हे खरं तर शिवाजीदादा यांनी याचं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे की डिफेन्स प्रोक्युअरमेंटचा हा नेमका काय संबंध आहे. अशी किती लोक आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघातले जे डिफेन्ससाठीचे सप्लाय जे असतील, सर्व्हिसेस सप्लाय असतील, हे सर्व्हिसेस सप्लाय करतात. आणि याच्या उत्तरातून जी माहिती येते ती धक्कादायक जास्त माहिती आहे. आणि या माहितीमध्ये कुठल्या कंडिशन्सवर इंडियन व्हेंडर्सना कोणत्या कंडिशन्सवर या धोरणामध्ये समावेश केला जाणार या कंडिशन्स समोर आले आहेत. याचा अर्थ इतर ज्या काही कंपन्या असतील त्यांना टेंडर समोर आल्यानंतर त्या टेंडरच्या अटी मिळतील, पण मग आपल्या पदाचा वापर अर्थात गैरवापर करून या अटी या ज्या कंडिशन्स आहेत या आधीच माहीत करून घेणं हा पदाचा गैरवापर नाही का याचं उत्तर खरं तर माननीय शिवाजीदादा यांनी देणं गरजेचं आहे. हा झाला दुसरा पुरावा. शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेनं एक नाही, दोन नाही, 3 टर्म आपल्यावर विश्वास ठेवला होता आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात एकही महत्त्वाचा प्रोजेक्ट आला नाही. आणि हा प्रोजेक्ट आला नाही याचं कारण हे तर नाही ना की शिरूर लोकसभा मतदारसंघानं निवडून दिलेले उमेदवार हे डिफेन्स प्रोक्युअरमेंटचे प्रश्न विचारत होते आणि मग माननीय शिवाजीदादा अढळराव यांची कंपनी डिफेन्ससाठी काही प्रॉडक्ट सप्लाय करते हा केवळ योगायोग आहे असं आम्ही समजायचं का. आणि मग शिवाजीदादांसाठी मतं मागणाऱ्या सगळ्या नेत्यांनी याचं उत्तर शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेला देणं गरजेचं आहे. अनेकांनी कारण प्रश्न विचारला होता नेता हवा की अभिनेता, हा साधा सरळ प्रश्न आहे. नेत्याच्या रूपात किंवा नेत्याच्या आवरणाखाली स्वतःच्या कंपनीचं उखळ पांढरं करणारा उद्योगपती हवा की सर्वसामान्य शेतकऱ्यांचे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न विचारणारा लोकप्रतिनिधी हवा हा खरा प्रश्न आहे. आणि मग असे प्रश्न समोर आले आता शिवाजीदादा याचं उत्तर देणार का.
आता शिवाजीदादांनी जसं आव्हान दिलं होतं ते आव्हान शिवाजीदादा स्वीकारून निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडणार का, आणि जे नेते शिवाजीदादांसाठी मतं मागायला येणार त्यांना या गोष्टींची कल्पना आहे का? शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेनं आपलं बहुमूल्य मत कशासाठी द्यायचं? एखाद्या माणसानं डिफेन्स प्रोक्युरमेंट विषयीचे प्रश्न विचारण्यासाठी, आपल्या कंपनीचं उखळ पांढर करण्यासाठी, की मायबाप जनतेचे प्रश्न हे देशाच्या संसदेत मांडण्यासाठी, निर्णय तुमचा आहे. पार्श्वभूमीवरती आपण विविध मतदारसंघांमध्ये जाऊन तिथल्या नागरिकांशी बातचीत करतोय. त्यांच्या काय समस्या आहेत, त्यांच्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेतोय. आणि जेव्हा जेव्हा आपण पुणेकरांशी संवाद साधलाय त्यांच्यामधून एक कॉमन अशी समस्या आपल्याला समोर आली आहे. प्रामुख्याने एकच समस्येवरती बोलताना पुणेकर जास्त पाहायला मिळतात, तीच म्हणजे ट्रॅफिकची समस्या. आणि याच ट्रॅफिकपासून कुठेतरी वाचण्यासाठी पुणेकर PMPL चा सहारा घेतात. अनेक वर्षांपासून PMPL बस ज्या आहेत त्या पुणेकरांची जीवनदायिनी ठरत आहे. दररोज लाखो प्रवासी PMPL ने प्रवास करतात, त्यामुळे या प्रवाशांच्या नेमक्या काय समस्या आहेत, PMPL ची सध्या खूप वेगवेगळ्या समस्या आहेत, त्या काय आहेत नेमक्या, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया की PMPL मधल्या प्रवाशांच्या नेमक्या समस्या काय आहेत. बसमध्ये आपण चढलेलो आहोत आणि सध्या मी आणि माझा सहकारी पियुष आपण दोघांचंही पहिल्यांदा तिकीट काढून घेऊया आणि मग इथल्या नागरिकांशी संवाद साधूया. आपण संवाद साधणार आहोत, त्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत. आजोबा, तुम्ही किती वर्ष झालं बसने प्रवास करताय? आम्ही 50-60 वर्ष झाली. आता सध्या तुम्ही इतके वर्ष प्रवास करताय, तुम्ही वेगवेगळ्या टप्पे पाहिले असतील, पुण्यामधला विकास पाहिला असेल, तर आता काय वाटतात समस्या काय आहेत पुण्यातल्या नेमक्या? आता काही पब्लिक जास्त वाढलेले त्रास लय होत आहेत. आमच्या लोकांचा वयस्कर लोकांचा लय त्रास होत आहेत. काय अनुकूल करत नाही, काय नाही, कसा भी जायची कसा भी यायची असा आमची हाल होत आहेत. लई ते दुसरे बसचा प्रवास थोडा चांगला होता असं वाटतं का? काय चांगला होत नाही, ते बस प्रवासची कशी गर्दी असते ज्याची तिला तर काय बोलायची. आपण पब्लिक ज्या जास्ती झाली ना तिला काय बोलायचं येतच नाही ना. बाकी काय समस्या जाणवतात तुम्हाला तुमच्या आयुष्यात? तुम्ही जिथे कुठे राहत असाल त्या भागामध्ये काय समस्या आहे? सगळ्याकडे एवढंच आहे. कुठं राहताना आपण कोथरूडला राहतो तिकडे बी एवढंच आहे, इकडे बी एवढंच आहे. पुण्यात सध्या इलेक्शन चालू आहेत, 3 उमेदवार आहेत. काय वाटतं तुम्हाला जे कोणी निवडून येतील त्यांनी काय काम करायला पाहिजे पुणेकरांसाठी? चांगली लोक आल्यानंतर चांगली संसद होईल, मग चांगली लोक नाही आल्यानंतर असंच होणार आहे. परत मी तसंच आहे ना तसंच होणार, दुसरी काही नाही. मग तुम्ही कुणाला पाठिंबा देताय का? तुमच्या कुणी आवडीचा उमेदवार आहे का? आमची अशी काय नाही, आमची मनाला काय आहे ते करून आपण मोकळं होणार. पण काय खासदाराने काय काम करावं असं वाटतंय तुम्हाला? तसं आपण जास्ती काय जाणत नाही, आपला मनाने सारखा आपलं गरीब लोकाला जास्ती जास्त आहे ना, गरीब लोकाचा एक शेतकरीचा हे अनुकूल होईल सारखा सरकार पाहिजे, दुसरं काय नाही. कसे आज उद्या ना गरीब लोकाचा एक शेतकरीचा लय तकलीफ आहे, दुसरं काय नाही, एवढाच आपण बोलू शकतो, दुसरं काय नाही. नक्कीच आपण नागरिकांशी बोलतोय, आणखी काही नागरिक आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत आपण. दादा काय सांगाल, किती वर्ष तुम्ही बसने प्रवास करताय? मॅम ॲक्च्युली आय एम फ्रॉम टू नाशिक. पुण्यात तुम्ही आलाय, तुम्हाला काय पुण्यात कसं वाटतंय, वातावरण कसं? एक नंबर आहे, एक नंबर आहे. सध्या इलेक्शन चालू आहे, तुमच्याकडे पण इलेक्शन असतील, कसं वाटतं आता सध्या कुणाचं वारं आहे महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पार्टी. काँग्रेस कुठल्या म्हणजे महाविकास आघाडी किंवा महायुती असं कुणाचं वारं पाहायला मिळत आहे किंवा कुठले उमेदवार चर्चेत आहेत असं वाटतंय? काँग्रेस आहे. का असं वाटतंय? बस मला असं वाटतंय फक्त. नक्कीच नागरिकांशी आपण बोलतोय, आणखीन काही नागरिक मागे सुद्धा आहेत, त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत. अजी तुम्ही किती वर्ष बसने प्रवास करताय? भरपूर वर्ष करते. आता काय समस्या जाणवतात आधीपेक्षा वेगळ्या? नाही, बस असते व्यवस्थित जायला मिळतं. ट्रॅफिक वगैरे वाढलंय पुण्यामधलं, याचं ट्रॅफिकचं थोडंफार बस अडकणारच की. आधी किती वेळ लागायचं तुम्हाला घरी पोहोचायला, आता जास्त वेळ लागतो का ट्रॅफिकमुळे वगैरे? नाही तसं काय नाही, एक 15-20 मिनिटाचा फरक पडतो. आणि ट्रॉफिक नसेल सकाळच्या बसने गेलं तर फास्टमध्ये वेळेत जातो, त्याच्याही लवकर जातो. फक्त ट्रॉफिक असलं तर थोडा वेळ होणारच ना. बाकी तुम्ही आता पुण्यात राहताय, किती वर्ष पुण्यामध्ये आहात तुम्ही? पुण्यात भरपूर वर्ष झालं, 90 वर्ष झालं पुण्यात आहे. हो,
म्हणजे तुम्ही पुण्याचा पूर्ण विकास पाहिला असेल एवढ्या वर्षांमध्ये, काय सध्या पुणेकरांच्या समस्या वाटतात तुम्हाला? काय नाही, सगळं व्यवस्थित वाटतं. काय आमचे नगरसेवक चांगले आहेत, सगळे चांगले, काही पडलं गरज पडले कामं करतात आमचे. तर आता खासदारकीचे इलेक्शन्स लागलेले आहेत, 3 उमेदवार आहेत, काय वाटतं तुम्हाला खासदाराने काय विकास करायला पाहिजे पुणेकरांचा? आता आमचे तर नगर दंगेकर साहेब सगळंच करतात, त्यामुळं इतर लोकांचं मी काय बोलणार ना. तुम्ही दंगेकरांना पाठिंबा देत आहे थोडक्यात? आमचं दंगेकर, पूर्ण दंगेकर. काय ते आमचे सगळे कामं करतात, कधी गेले की परत आम्हाला यावं नाही लागत, कुठलंही काम असेल तर ते करतात. आणि कोरोनाच्या काळात तर आम्हाला दंगेकरनी भरपूर सहकार्य केलेले. बाकीचे 2 उमेदवार आले होते का तुमच्याकडे सध्या? नाही, एक येत असतील, पण आम्ही कुठं बाहेर गेलं असेल तर त्यावेळेत काही सांगू शकत नाही. काकू तुम्ही काय सांगाल, तुम्ही किती वर्ष प्रवास करताय? मी तिकडची मुंबईची, पालघर जिल्हा वाडा. अच्छा, सध्या इलेक्शन चालू आहेत राज्यभरातच, मुंबईच्या सुद्धा इलेक्शन बाकी आहेत, कुणाचं वारं जास्त आहे असं वाटतंय राज्यात? आता एवढं काय मला याच्यात इंटरेस्ट नाही आहे, म्हणजे मी कसं घरगुती हे करते ना, व्यवसाय दुकान वगैरे सांभाळते, त्याच्यामुळे एवढं हे नाही करत मी त्याच्यात. व्यवसाय करताय तुम्ही, व्यवसायात पण सध्या खूप जास्त समस्या आहेत, महागाई वाढली आहे, काय बोलाल यामुळे? धंद्यावर पण नुकसान होते ना, कारण महागाई झाल्यामुळे लोक हल्ली माल पण घ्यायला बघत नाही ना. काय वाटतं काकू, महागाई वाढली? आता सगळंच महाग झालंय ना ग, काय स्वस्त आहे सांगते, सगळंच महाग आहे. येणारे जे कोणी खासदार आहेत त्यांनी काय काम करावं असं वाटतं? सेवा जरा थोडंफार स्वस्त करावं सगळं, शाळेंच्या फिया, सिलेंडर. आता हे काय घरगुती आहे, सिलेंडरचे वगैरे भाव आता त्यांनी जरा कमी करायला पाहिजे, वाढलेलेच आहेत ना. बजेट बसत नाही महिन्याचं, काही काही जणांचं असं होतंय ना. बजेट बिघडलंय, नक्कीच बजेट बिघडलेलं आहे सध्या. मग काय वाटतं आपलं बजेट बसत नाही ना एवढं? आता घरात एवढी सगळी आपली फॅमिली असते, एकत्र फॅमिली असल्यामुळे ते बजेट बसत नाही ना, धंदा नाही त्याच्याबरोबर. मग तुम्हाला काय वाटतंय, कोणाचं सरकार आलं तर थोडंशी महागाई कमी होईल किंवा शकत नाही? ते काय सांगू शकत नाही. नक्कीच आपण काकूंशी बोलतोय. काकू म्हणतायत की महागाई खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि महागाईचाच मुद्दा सध्या गृहिणींच्या खूप जवळचा आहे, त्यामुळे सगळ्याच गृहिणी या महागाईवरती जास्त बोलताना दिसत आहेत. आपण बघतोय की इथे आणखीन काही नागरिक आहेत, त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत. दादा कुठून आहात तुम्ही? UP, उत्तर प्रदेश. कुठून आहात? उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश, इलेक्शन चल रहे अभी? हो गए. आपने वोट किया क्या? नहीं, वोट नहीं किया, इधर पुणे में थे हम. तो क्या लग रहा है अभी देश में क्या चल रहा है, कौन आएगा जीत के, ऐसा लग रहा है आपको? अभी यूपी में तो है सीट जो 80 है, 80 में से 35 BJP की है और मान लो कि 25 समाजवादी पार्टी की है, और बेरोजगारी को लेकर मुद्दा है. उत्तर प्रदेश में क्या है, मतलब हमने सोचा था सरकार कुछ आएगी तो चेंजिंग मिलेगा, मतलब कार्य में काम में कुछ चेंजिंग नहीं हुई है. उत्तर प्रदेश में इंडस्ट्री एरिया होना चाहिए था, जैसे कि लोग मतलब बाहर नहीं आ पाए काम करने के लिए. अभी क्या हमें फैमिली छोड़कर बाहर आना पड़ता है काम करने के लिए. ये एक बेरोजगारी बहुत बड़ा मुद्दा है यूपी में, जैसे कि बहुत बड़ी संख्या है, जैसे कि हिंदुस्तान में 80 मतलब सबसे ज़्यादा 80 सीटें हैं वो उत्तर प्रदेश में सभा की. तो ये बेरोजगारी मुद्दा है कि जैसे कि यूपी है, यूपी में रोज़गार होना चाहिए, ये रोज़गारी नहीं है, रोज़गारी का मुद्दा सबसे मेन. तो आपको क्या लगता है किसकी सरकार आएगी तो ये बेरोजगारी थोड़ा ख़त्म होगी या कम होगी? सरकार चेंज होनी चाहिए और उसके बाद देखते हैं क्या क्या मुद्दा रहता है. अभी इस सरकार में क्या, महंगाई भी बहुत हुई, सरकार भी अच्छी है मगर महंगाई बहुत ज़्यादा हुई है. जैसे कि आटा चावल हुआ है, महंगाई हुआ है, और मेरे जो गरीब लोग हैं उनको ज़्यादा परेशानी हुई है इस सरकार से. अभी जो मीडियम लोग हैं वो तो कुछ भी खरीद सकते हैं, तेल कुछ भी खरीद सकते हैं, मगर जो मीडियम लोग हैं ना बहुत परेशान है वो इस सरकार से. अभी क्या पेट्रोल महंगा डबल हो गया है, डीजल 100 के पार हो गया है, ऐसा आहे की मॅडम. नक्कीच आपण पाहतोय की हे जे प्रवासी आहेत हे दादा उत्तर प्रदेश वरून आहेत आणि त्यांनी खरं तर मतदान सुद्धा केलेलं नाही आहे. मतदान हा आपला मूलभूत हक्क आहे, अधिकार आहे, कर्तव्य आहे, जे आपण बजावायलाच हवं. जर आपण मतदान नाही केलं तर आपण कुठल्याही सरकारवरती टीका करण्याचा सुद्धा आपल्याला अधिकार नसतो. तर या दादांना मात्र त्यांच्या कामामुळे मतदान करायला मिळालेलं नाही आहे, मात्र पुण्याचं इलेक्शन बाकी आहे. मी सर्व आत्ताचे जे नागरिक मला पाहताय तर सर्व प्रेक्षकांना विनंती करते की तुम्ही नक्की मतदान करा. आणखी काही लोक आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत. दादा तुम्ही कुठून आहात? मी कोंडवा. किती वर्ष प्रवास करताय बसने? 5-6 वर्ष झाले. आणि काय आता पुण्यातल्या समस्या जाणवतात? युवा आहात तुम्ही, तरुण म्हणून काय समस्या? तरुण म्हणून बेरोजगारी खूप वाढली आहे सध्या.
आणि म्हणजे पेमेंट वगैरे पण व्यवस्थित असं भेटत नाही कुठं, नाही का, त्याच्यामुळं बाकी तर काय अजून. मग काय वाटतं तुम्हाला पुण्यात सध्या कुणाची हवा जास्त आहे? तीन उमेदवार असले तरी, कुणाची हवा असले तरी, कोणी कोणत्या पण पक्षात जाते, त्याच्यामुळे वोटिंग करायची तर माझी तर इच्छाच होत नाही आहे खरं म्हणजे, नाही का, कारण ज्याला निवडून देतोय तर दुसऱ्या पक्षात जातो आहे, समजत सुद्धा नाही आहे कोण कुठं जात आहे कोण काय करतं, त्याच्यामुळे खूप कन्फ्युजन झालंय मतदार. कन्फ्युजन तर होत आहेच, पण निवडून कोणासाठी देतो आणि ते कुठं जातात हा खूप मोठा म्हणजे प्रश्न निर्माण होतो आहे, नाही का. तुम्हाला जर पुणेकरांना काही आव्हान करायचं झालं तर काय आव्हान काय? आता त्यांना उमेदवारांना एकच सांगणार, तुम्ही ज्या पक्षातून निवडून त्याच पक्षात राहा, दुसरं काय सांगणार. आता आपण सांगणारे कोण, पण एक वोटर म्हणून तर सांगितलं पण पाहिजे ना, कारण आपण त्यांना वोटिंग पक्षामुळे निवडून दिलेलं असतं, पण ते पक्ष सोडून जातात ना, त्यासाठी काय वोटिंग करणं बरोबर नाही असं मला तरी वाटतं आता, कारण वोटिंग तर केलंच पाहिजे, अधिकार आहे आपला, पण काय अधिकाराचा काही उपयोगच नाही, त्याचा फायदा पण काय होत नाही ना, हा विषय आहे. पुण्यात सध्या जे कोणी खासदार निवडून येतील त्यांनी काय काम करावं असं वाटतं? आता काम करावं किती वाटलं तरी, आपल्याला जरी वाटलं तरी, त्यांनी केलं पाहिजे ना, हा विषय आहे. सरकार कोणाचंही आलं तरी काम होणारच नाही आहेत, कोणाचंही सरकार येऊ द्या, जे सरकार येत आहे ते त्यांचं त्यांचंच बघतंय, त्यांचं त्यांचंच पाहतंय, नाही का, असं विषय. जनतेसाठी कोणताही म्हणजे उमेदवार निवडून आला तर जनतेसेवेसाठी कधी गेलेच नाही, केलीच नाही आहे ना, ज्याला सेवा करायची त्याला पक्षाची गरजच नाही आहे असं पण मला म्हणायचं आहे. नक्कीच आपण पाहतोय की नागरिकांमध्ये खूप जास्त प्रमाणात उदासीनता असल्याचं दिसून येत आहे. आम्हाला मतदानच करायचं नाही, ज्यांना मतदान करतोय ते नेते पक्ष बदलत आहेत, अशा प्रकारच्या तरुणांच्या भूमिका आहे. त्यामुळे ही खरंच खूप गंभीर बाब आहे की देशातला जो तरुण आहे तो कुठेतरी राजकारणापासून भरकटला जातोय, राजकारणामध्ये इंटरेस्टच तरुणांना राहिलेला नाही आहे, आणि ही खरं तर खूपच दुर्दैवाची गोष्ट आहे. नागरिकांशी आपण बातचीत केली, आता आम्ही परतीचा प्रवास करतोय. ज्या रोडवरून आम्ही आलो होतो त्याच रूटला आम्ही पुन्हा जातोय. यावेळेस वेगळी बस आहे आणि या बसमधले जे कंडक्टर काका आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत. काका काय सांगाल, तुम्ही किती वर्ष नोकरी करताय? सध्या 13 वर्ष झालं नोकरीत आहे. आणि काय जाणवतोय तुम्हाला, तुम्ही बसमध्ये असता प्रवाशांच्या समस्या जाणवता, ट्रॅफिकच्या समस्या जाणवता? हो, सगळ्या प्रवासी अगदी चांगले येत आले पुण्यातले. ट्रॉफिक आहे जरा, ट्रॉफिकचं जरा नियोजन व्यवस्थित झालं तर बरं होईल. जेव्हा तुम्ही 13 वर्षांपूर्वी नोकरीला लागला होता तेव्हा किती वेळात एक बस पोहोचायची, ना आता किती वेळात? टायमिंग साधारण तोच आहे, पण ट्रॉफिक जरा जास्त प्रमाणात झालं. काय वाटतं तुम्हाला ट्रॉफिक नियोजन करण्यासाठी काय केलं पाहिजे? नियोजन आता करायलाच पाहिजे थोडंफार, बाकी आहे व्यवस्थित. बाकी गर्दी सध्या वाढली आहे का बसेसला, असं काही जाणवतं? हो, गर्दी प्रवाशांचा बसमध्ये चांगला प्रसिद्ध सध्या जाणवतो आपल्याला, त्यामुळे चालू आहे सध्या व्यवस्थित. पण सध्या राज्यामध्ये इलेक्शन चालू आहेत, देशात इलेक्शन चालू आहेत, कोणाचं वारं जास्त आहे असं वाटतंय? तसं काही सांगता येत नाही मॅडम, आम्ही नोकरीत असल्यामुळे ते चालूच आहे. काका किती वर्ष तुम्ही PMPL ने प्रवास करता? 10 वर्ष. आणि सध्या काय समस्या जाणवतात तुम्हाला? सध्या म्हणजे काय, ट्रॉफिकचाच प्रॉब्लेम येतो, बाकी गाड्या वेळेवर येत नाहीत, बाकी जवळजवळ सर्वच 90% तर कंडक्टर ड्रायव्हर चांगला रिस्पॉन्स देतात, एक दुसराच फक्त रिस्पॉन्स देत नाही, बाकी त्यांची सुविधा सर्व चांगली आहे, फक्त ट्रॉफिकचाच प्रॉब्लेम आहे आणि गाड्या लेट येतात. हे PMPL झालं, मात्र तुम्ही जेव्हा बाहेर पडताय पुण्यात काय वेगळ्या समस्या जाणवतात त्याबद्दल मी नाही सांगू शकत, कारण माझा फक्त येण्या जाण्याचा प्रवास, बाकी राहायला मी पिंपरी चिंचवडला आहे. अच्छा, मग पिंपरी चिंचवडच्या पण निवडणुका बाकी आहेत सध्या, वारं कोणाचं आहे तुमच्याकडे जास्त? आमच्याकडे ते काय, आम्ही ते आम्हाला वेळच नसतो देत, सकाळी 6:30 घर सोडतो आम्ही, ते रात्री 9 घर जातो, त्यामुळं आम्हाला त्यातलं काहीच ज्ञान नाही, फक्त मतदान येईल त्या दिवशी आपलं जाऊन वोटिंग करून यायचं, जे आपल्याला आवडते व्यक्ती आहे त्या. पण सध्या जे कोणी खासदार होतील त्यांनी काय काम करावं असं वाटतं? दिलेलं आहे चांगल्या सुविधा, गाजा बारनेव साहेब होते आमच्याकडे, त्यांनी सुविधा बऱ्यापैकी लोकांना दिलेल्या आहेत, ते नाही सांगू शकत, ते पुढे आल्यानंतर बघू. आजोबा तुम्ही किती वर्ष प्रवास करता? मी 15 वर्ष प्रवास करतोय बसनी, आणि आमच्या पौड भागामध्ये सगळ्या सुविधा चांगल्यापैकी बसच्या चालू आहेत, आणि वेळेवर बस येतात जातात, प्रवाशांचे हाल होत नाही काय नाही. आणि त्याच्यानंतर हे भाजप सरकार आल्यास जे लोकांना काही ज्येष्ठ नागरिकांना सवलती दिल्यात, महिलांना सवलती दिल्यात, त्याच्यापासून चांगला उत्कृष्ट मिळतो लोकांना. मग तुम्ही आता जिथे राहताय त्या भागामध्ये वेगळ्या काय समस्या जाणवतात पुणेकर म्हणून, काय सांगा?
आमच्या भागात आता रोडच्या समस्या होत्या त्या सगळ्या गडकरी साहेबांनी दूर केलेले आहेत. मुळशी कोलाड रोड एकदम ओके झालेला आहे. भविष्यात कधी झाला नव्हता असा सिमेंटचा रोड झालेला आहे याच्याबद्दल दुमत नाही. आणि पंतप्रधान योजनेतून बरेच काही कामं आमच्या मुळशी तालुक्यामध्ये मिळालेली. सध्या निवडणुका चालू आहेत, तुम्हाला काय वाटतंय पुण्यात हवा कोणाची जास्त आहे? आता तसं मोदी साहेबांचीच हवा जास्त आहे. आता भविष्यात काय होईन ते लोकांच्या हातात आहे, जनतेच्या हातात आहे, आपल्या हातात काहीच नाही. खासदार होतील त्यांनी काय काम करावं? त्यांनी फक्त आता जनतेला संघ घेऊन जावं एवढाच विश्वास द्यावा बस. की महागाईवर सगळ्यात समस्या मोठी महागाईची, नोकर वर्गाची महागाईची, याच्याविषयी त्यांनी फक्त जास्त केंद्रित लक्ष करणं वडावडीपेक्षा आहे ना, महागाईवर जास्त केंद्रित लक्ष करावं मला एवढंच वाटतं. तुम्ही अनेक वर्ष इलेक्शन्स पाहिले असतील, आता खूप वर्ष मतदान करत असाल, तर काय वाटतं तुम्ही सगळा पुण्याचा विकास पाहिलाय तर सध्या पुण्यात कसं वाटतंय तुम्हाला वातावरण? 10 वर्षामध्ये जर पाहिलं तर मोदी साहेबांनी बरीच कामं केलेली आहेत आणि भ्रष्टाचाराला बराच आळा घातलेला आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी भ्रष्टाचाराची लोक पाठीशी घालू नये एवढं माझं मत आहे बस. बाकी मी डायरेक्ट त्यांना बोलू शकतो. भ्रष्टाचारी पाठीशी घालू नये असं म्हणताय, पण भ्रष्टाचाऱ्यांबरोबरच सरकारमध्ये येतात ते आरोप करतात, त्यांची चूक आहे. आता परवा दिवशी मुलाखत दिली, मग आगे कायसा करूंगा वैसा करूंगा हे सगळे चुकीचं वाटतं आम्हाला. मग आम्ही मतदान करायचं कुणाला, भ्रष्टाचारांना करायचं का मोदी साहेबांना करायचं हेच कळत नाही. म्हणजे ज्यांच्या बरोबर ते सत्तेत येतात हे आवडत नाही, हे आम्हाला आवडत नाही. त्यांनी वन वे राहावं आणि चांगलं पुढं काम चालत राहील एवढी भाजपने एक हाती सत्ता मिळवावी मिळवावी एवढी माझी प्रार्थना आहे बस. म्हणजे वन वे राहील. परत कसं होतं की चार लोक चोर जर संघ आले तर सगळे एकाला चोरच म्हणणार असं होतं. त्याच्यामुळं आपलं वन वे राहो, सत्ता तुमचीच राहणार आहे, तुम्हीच टिकणार. आजोबा तुमचं वय काय आता? 68 आहे. तुम्ही खूप निवडणुका पाहिलेल्या असणार. पाहिलेले आहेत. आता काय वाटतं राज्यात देशात कसं वातावरण? संमिश्र वातावरण आहे ताई, कोणावर विश्वास राहिलेला नाही आहे. कुठल्या पक्ष आज ह्या पक्षात असले तर उद्या निवडणुकीनंतर दुसऱ्या पक्षात जातात. म्हणजे मतदारांचे शेवटी हे आहेत, जो मतदान करतो त्या भुसकाळात पडतून कोणाला मत द्यायचं. एक तर चांगलं जो ॲक्टिव चांगला प्रमाणिक आहे त्याच्याकडेच आपण कुठल्याही पक्षाचा असू दे त्याच्या मागे आम्ही जाणार. सध्या काय समस्या जाणवतात तुम्हाला? संमिश्र म्हणजे कसं, एक तर राज्यात भ्रष्टाचार महागाईच्या प्रश्न कोण बोलत नाही. दुसरी गोष्ट, एक तर जिकडं सत्ता तिकडं लोकांचा कल जसतो आहे आणि जे पैसा देणारा असतो त्याच्या मागे उदे करून. काय वाटतंय सध्या कुणाचं सरकार आलं तर थोडी महागाई कमी होईल किंवा काय परिणाम होईल? कुठलंही सरकार आलं तरी काय सांगता येत नाही. ते शेवटी आयात निर्यात करूनच घेणार, विकत घेणार, इकडूनच्या तिकडे जाणार, तिकडूनच्या इकडे जाणार. म्हणजे जो तो त्याच्या सुईच्या दृष्टीने राजकारण करणार आहे. तुम्ही तुमच्या तरुणपणामध्ये खूप वेगळ्या प्रकारचं राजकारण पाहिलं असेल, नेते तेव्हाचे खूप वेगळे होते, काय सांगाल तेव्हाच्या राजकारणाबद्दल? एक पक्षाबद्दल कार्यकर्त्याबद्दल निष्ठा होती आणि आता ही निष्ठा राहिलीच नाही आहे. आज आम्ही त्या पक्षात असलो तर उद्या तो आमचा पुढारी दुसऱ्या पक्षात गेलेला असतो, त्यामुळे आमचं सामान्य लोकांचे हे होतं. पण तुम्ही सध्या कोणाला पाठिंबा देताय का? आता आमचं राष्ट्रवादीचं होतं पण आमच्या राष्ट्रवादीचे सुद्धा 2 गट झालेत. काय वाटतं दादांनी बरोबर केलं का? दादाचं बरोबर आहे म्हणता यायचं नाही, चुकही म्हणता यायचं नाही. दादा वक्त शिरपणा आणि स्पष्ट वक्ता आहे, त्यामुळे त्याच्यात ऍक्टिव्हपणा आहे, धडाडी आहे. मग सध्या राज्यात कुणाचं सरकार यावं असं तुम्हाला वाटतंय? भाजपचंच यावं, कारण का आज इतके तुम्ही 2 टर्म केलेले, तिसऱ्या टर्मला शेवटी चान्स द्यायचा करू किंवा काय व्हायचं ते पुढचा भाग वेगळा. पण भाजपनेच हे सगळे पक्ष फोडले असं सुद्धा आरोप होता. आरोप होतात परंतु ते काय असतात, त्यांच्या काही भ्रष्टाचाराच्या लाभी लागलेले आहेत, त्या गप्प म्हणूनही ते तिकडे गेलेले आहेत. सध्या काय वाटतंय तुम्हाला राज्यातली परिस्थिती बघता, हे सगळं कधी कमी होईल की नाही? काय कमी होत नाही, दिवसेदिवस हेच चालणार आहे, असंच राहतं राजकारण. खासदार येतील निवडून त्यांनी काय काम करावं? असे त्यांनी एक तर प्रामाणिक करावं, जनतेसाठी काय करायचं ते जनतेसाठी करावं. तर स्वारगेटवरून सुरू झालेला आपला प्रवास, आपण पुन्हा एकदा स्वारगेटलाच येऊन थांबलेलो आहोत. या प्रवासामध्ये आपण अनेक पुणेकरांशी बातचीत केली. आपल्याला पुणेकरांबरोबरच राज्यातले आणि परराज्यातले सुद्धा नागरिक या PMPL ने प्रवास करताना पाहायला मिळाले. खरं तर या नागरिकांशी बातचीत केल्यानंतर एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते, ती म्हणजे महागाईची समस्या ही सगळ्यात जास्त गंभीर आहे. याच मुद्द्यावरती सर्वात जास्त नागरिक बोलत आहेत. पुण्यातले नागरिक हे प्रामुख्याने ट्रॅफिक या विषयावरती बोलताना जाणवत आहेत आपल्याला.
त्यामुळे येणारे जे कोणी खासदार आहेत त्यांनी प्रामुख्याने याच दोन अपेक्षांवरती खरं उतरणं तितकंच गरजेचं असणार आहे. अर्थात निवडणुका चालू आहेत, पुण्याचे इलेक्शन्स अजून बाकी आहेत. पुण्याच्या निवडणुका 13 तारखेला आहेत. या निवडणुका झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यातल्या निवडणुका या 20 मेला पार पडणार आहेत आणि त्यानंतर 4 जूनला या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे आणि त्यानंतर आपल्याला कळणार आहे की नेमके कोणते खासदार निवडून येणार आहेत आणि जे कोणी खासदार म्हणून निवडून येतील ते नागरिकांच्या या सगळ्या समस्या सोडवण्यामध्ये यशस्वी होतात का, त्यांच्या अपेक्षांवरती खरे उतरतात का, हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन पियुष येरवडेकरसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. खरं तर गेल्या 20 दिवसामध्ये पवारसाहेबांनी 55 सभा घेतल्या आणि रोज फक्त 4 तास ते झोपायचे. या वयामध्ये एवढी दगदग करू नये असं अनेक लोकांचं मत होतं, पण पवारसाहेबांना कोण सांगणार. आणि त्यामुळे कुठंतरी एक्झर्शन झालं आणि एक्झर्शन झाल्यामुळे व्हायरल काही प्रमाणात घशाला इन्फेक्शन हे झालेलं आहे. डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की 2 दिवस कुठेतरी रेस्ट घ्यावी, ते ऐकत नाही आहेत. पण आम्ही विनंती केल्यानंतर 1 दिवसाची रेस्ट घ्यायला तयार झालेले आहेत, रेस्ट घेतली आहे. पण आता तब्येत तरी ठीक आहे, पण तब्येत ठीक असली तरी ह्याच्यात पण त्यांचे फोन चालू आहे की कुठं काय चाललं आहे, कसं चाललं आहे. आणि फक्त बारामती लोकसभा मतदारसंघात नाही तर जिथं कुठं उमेदवार, जसं सातारा असेल, मारा असेल, जिथं कुठं काय आपल्या विचाराचे उमेदवार आहेत तिथं तिथं साहेब आत्तासुद्धा घरी बसून आजारी असताना अपडेट घेत आहेत. हीच तर साहेबांची ताकद आहे. कालच्या सभेनंतर मडक्याचं राजकारण करत बारामतीत तापलं. तुम्ही जो आरोप केला त्यावरून ज्या जे अजित दलाल गटाचे कार्यकर्ते त्यांनी सांगितलं की तो कलश होता, मडकं नव्हतं. रोहित पवारांनी सगळे आरोप खोटे केले, दादांचा आणि त्या मडक्याचं काहीच संबंध नाही. काय नेमकं आहे, कारण ते आता तुमच्यावर ब्लेम करतात की तुम्ही खोटे आरोप केले. तिथं सामान्य जनतेला तुम्ही विचारा, सामान्य जनता काय म्हणते हे जास्त महत्त्वाचं आहे. अजित दादांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते काय म्हणतात हे काय जास्त महत्त्वाचं नाही. आता जेव्हा ईडी आणि सीबीआयची कारवाई झाली तेव्हा दादांच्या डोळ्यामध्ये आसरू आलेले आपण सगळ्यांनी कुठे बघितलेले आहे. आता मी काय नाटक आयुष्यात कधी केलं नाही, मी माणूस आहे आणि ज्याचं जिवंत मन असतं तो भावनिक होतो. आम्हाला हृदय तरी आहे. आम्ही पवारसाहेबांबरोबर या वयामध्ये आहोत, लोकांबरोबर विचाराबरोबर आहे. वडील झाल्या व्यक्तीला हे सुद्धा वडिलांचं स्थान असणाऱ्या व्यक्तीला दादा सोडून गेले त्या बाबतीत त्यांना काही वाईट वाटलं नाही. नाटक केलं काही हरकत नाही, पण आम्ही भावनिक ह्याच्यामुळेच झालो, कारण लोकांचा जो प्रतिसाद तिथे होता तो फार जबरदस्त होता. लोक तिथं भावनिक झाले होते. दादा नाटक करतात तो त्यांचा त्यांचा तिथं विषय आहे. आम्ही मी त्यावर जास्त बोलणार नाही. रविराज तावरे जो आहे ना, त्या कार्यकर्त्याला आम्ही शोधून काढले. त्याने टीव्हीने यांना प्रतिक्रिया देताना असं सांगितलं की तुम्हाला मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पडले, जो कलश होता विकासाचा कलश आहे तो फुटू नये म्हणून आम्ही प्रयत्न करतो. तर रोहित दादांनी जे आरोप केले ते त्यांच्या वैचारिक बुद्धीला पातळी त्यांचे खूप आरोप केले त्यांनी आता बोलताना. कसं बघता एखाद्या कार्यकर्ता तरी दादा काय बोलत नाही. माझे वैचारिक लेवल ठरवण्याचा अधिकार फक्त सामान्य जनतेला आहे, मलिदा गँगला लाभार्थ्यांना नाही. माझ्या मतदारसंघातल्या लोकांना तो अधिकार आहे आणि महाराष्ट्रातलं तमाम स्वाभिमानी लोकांना आहे. जे विकलेले आहेत, जे कोणी लाभार्थी आहेत त्यांना तो अधिकार नाही, एवढंच मला या ठिकाणी बोलावलं. धनंजय मुंडेंनी या आचारसंहितेच्या काळात ज्या पद्धतीचे आश्वासनं देऊ शकत नाही अशा पद्धतीचं आश्वासन दिले शेतकऱ्यांना काय करते. मला असं कळालं की त्यांनी सोयाबीनला 5000 भाव देऊ असं सांगितलं. एक तर आश्वासन इलेक्शनच्या काळामध्ये द्यायचं नसतं, त्यामुळे नक्कीच त्यांना तिथं योग्य अशी नोटीस त्या उमेदवाराकडनं त्या लोकांकडे जाईल. पण महत्त्वाचं काय, आश्वासन देत असताना सुद्धा 5000 आश्वासन दिलं आहे. लोकांची अपेक्षा 7-8 हजाराच्या पुढे आहे. म्हणजे यांना खरंच शेतकऱ्याला काय परवडतं, किती परवडतं हे सुद्धा धनंजय मुंडेंना जे कृषी मंत्री आहेत त्यांना माहीत नाही. आणि 4 महिने जेव्हा शेतकरी अडचणीत होते तेव्हा धनंजय मुंडे होते कुठं असा लोकांना प्रश्न आहे. आणि आज जाऊन तुम्ही आश्वासन काय देतात तर 5000. 2014 पूर्वी जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं तेव्हाच रेट 6000 पुढे होते. आता तुम्ही आश्वासन 5000, म्हणजे कुठंतरी लोकांची परिस्थिती काय, लोकांची अडचण काय, आणि एसीत बसून निर्णय घेणारे जे नेते त्यांची
त्यांना काय वाटतं याच्यामध्ये तफावत आहे ते जाणवत. गायवळ मोशीत फिरतांचं गजमागणी गायवळ, त्यानंतर या सगळ्या गुंडांचा वापर होतोय अजित पवारांकडून. या सगळ्या मृदा चोरगे त्याच्याचबरोबर बाळू चौधरी काय गायवळ मारणे असे काही लोक आहेत जे स्वतः घड्याळाचा गमछा घालून रॅली काढतायत, लोकांना फोन करतात, लोकांना बोलतायत. मी जेव्हा हा मुद्दा 20 दिवसापूर्वी मांडला तेव्हा अनेक लोक म्हणाले की ह्याचा पुरावे काय. आता पुरावे आलेत. आता म्हणजे गुंडच जर अजितदादांचा प्रचार तिथं करत असतील म्हणजे एक संदेश कुठेतरी देण्याचा प्रयत्न केला जातोय की येत्या काळामध्ये सामान्य लोकांचं सरकार हे कधीच भाजपच्या खाली येणार नाही. आलं तर गुंडांचं साम्राज्य हे खूप मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यामुळे लोकांना विनंती करतो की तुम्ही मतदान करत असताना हा विचार करावा. आपल्याला सामान्य लोकांचं सरकार आणायचंय का या गुंडांचं सरकार आणायचंय. आज जर गुंडच प्रचार भाजपचा आणि भाजपच्या मित्र पक्षाचा करत असतील त्याचा अर्थ गुंडांना वरदहस्त आज सत्तेत असणाऱ्या लोकांचा आहे. उद्या जाऊन हेच गुंडा ह्यांचेच कार्यकर्ते आपल्या घरापर्यंत पोहोचतील. आपल्या मुली आहेत, आपल्या पत्नी आहेत, आपले आई वडील आहेत, ते ह्या लोकांना जर त्यांनी वेगळ्या पद्धतीने दबाव दिला तर हा दबाव आपल्याला पसंती पडणार आहे का हा विचार आज कुठेतरी लोकांनी केला पाहिजे. दादा काल सांगता सभा झाल्या, तुमची झाली, तिकडची झाली, तुम्हाला भावना अनावर झाल्या, तुम्हाला डोळ्यात अश्रू आले, दुसऱ्या बाजूला अजितदादांनी नक्कलही केली. तुम्हाला यातून बारामतीकर नक्की कोणाला साथ देतील, बारामतीकरांचं काय असेसमेंट असेल, तुम्हाला काय वाटतं? कारण की नक्कल करणं किंवा हे आत्तापर्यंत कुठल्या जनतेने स्वीकारलेलं नाही, त्यामुळे तुमचं असेसमेंट काय, तुमचं रिडिंग काय आहे, बारामतीकरांचा विश्वास तुम्ही जिंकू शकाल का? काल जे कुठलं भाषण होतं ते बारामतीकर म्हणून महाराष्ट्राचा नागरिक म्हणून पवार कुटुंबियाचा एक सदस्य म्हणून तिथे मी केलं. मी बोलत असताना मनापासून तिथं बोलत होतो. मतदान मिळावं नको मिळावं हा हेतू त्याच्यामध्ये कुठेही नव्हता. त्यामुळे तुम्ही विचारलेला जो प्रश्न आहे की काय त्याचा प्रभाव आहे, मी प्रभाव याच्याबद्दल कधीच विचार केला नाही. उलट जे काही व्हिडिओ अजितदादांच्या कार्यकर्ते आणि भाजपकडनं जे प्रसारित केले गेले आता त्याच्यात जे वक्तव्य आले पवारसाहेबांचं वय काढलं की शेवटची त्यांची निवडणूक असेल अजितदादा स्वतः तिथं बोलले, त्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर एक असा व्यक्ती ज्याला हृदय आहे, भावना आहे, असा मी तिथं भावनिक झालो. त्याच्यात कुठलाही माझा मताचा हेतू नव्हता, पण माणूस असल्यानंतर कधी ना कधी तिथं भावनिक होतो. काल मी भावनिक माणूस म्हणून तिथं झालो. 2 दिवसांपूर्वी कोकणात नारायण राणेंच्या सभेसाठी स्वतः राज ठाकरे उपस्थित होते. राज ठाकरे यांनी अनेक वेळा भाजप असेल किंवा नारायण राणे असेल यांना थेट टीका देखील केली होती. त्यांच्याच मंचावर जाऊन त्यांच्या प्रचारार्थ ही सभा घ्यायला लागते. काय नेमकी तुम्हाला काय वाटतं की राज ठाकरेंचा नेमका समजोता काय असेल किंवा त्यांच्या भूमिकेवर तुम्ही कसं बघता? नाही, राज ठाकरे साहेबांनी खऱ्या अर्थाने जर ते भाजपला पाठिंबा देत असतील आणि जो दिलाय, मला असं वाटलं की त्यांच्या कुठेतरी 100 सभा होतील, 50 सभा होतील. पण पहिली सभा ही कोकणात तिथं झाली. मला माहीत नाही त्यांना मुंबईसाठी रिझर्वमध्ये ठेवलं आहे का, म्हणजे शेवटशेवट मुंबईमध्ये त्यांच्या सभा वाढतील का. पण कुठेतरी त्यांच्या मनामध्ये नाही तर हृदयाच्या एका कोपऱ्यामध्ये असंही वाटत असेल की 2019 जी भाषणं त्यांनी भाजपच्या आणि मोदी साहेबांच्या विरोधात केली ती जास्त योग्य होती आणि आज कुठली तरी त्यांना एक वेगळ्या प्रकारचं प्रेशर असावं आणि त्यामुळे त्यांनी कुठेतरी भाजपला पाठिंबा तिथं दिलेला आहे. पण देत असताना मन त्यांचं वेगळं बोलते पण कृती त्यांची वेगळी असल्यामुळे कुठेतरी कोऑर्डिनेशन तिथं होत नाही. त्यामुळे ज्यांच्या विरोधात ते बोलले तिथं जाऊन त्यांना तिथं भाषण करावं लागतं. आणि लावरे व्हिडिओ हे जे 2019 प्रसिद्ध झालं होतं आज तशा पद्धतीचे व्हिडिओ हे त्यांना दुर्दैवाने दाखवता येत नाही. आणि जर चुकून ते दाखवण्याचा प्रयत्न केला तर मग विरोधात असणारे लोक राज ठाकरे साहेबांचेच व्हिडिओ लावरे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतील अशी आजची परिस्थिती आहे. असं दुटप्पी भूमिका आधी वेगळी आणि आत्ता वेगळी ही लोकांना कधीही पटत नाही. दादा, फक्त थोडं स्पष्टीकरण पुन्हा हवं होतं याच्यासाठी, कारण काल पवारांची प्रकृती अस्वस्थ आहे, तब्येत बिघडली, ढासळली अशा बातम्या आल्या, थोडंसं चिंतेचं वातावरण. काय नेमकी माहिती आहे, तुम्ही परिवारातले सदस्य म्हणून तुमचं काय बोलणं झालं का, काय अपडेट? डॉक्टरांशी बोलल्यानंतर व्हायरल आहे असं कळतंय, म्हणजे कणकणी आहे. आणि कणकणी येण्याचं कारण म्हणजे स्ट्रेस. 20 दिवसामध्ये दररोज ते जास्तीत जास्त 4 तास झोपलेले आहेत.
दिवसाला 3 सभा 20-25 बैठका आणि खूप मोठ्या प्रमाणात ते प्रवास करत आहेत आणि त्यामुळे एक्झर्शन झालं आणि त्यात त्यांची तब्येत ही थोडीशी खालावलेली आहे. आत्ता ती बरी आहे, बरी म्हणजे खूप चांगली अशी नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा एक लढवय्या नेता कसा असतो, अशा पद्धतीने ते सर्वीकडे फोन करून अपडेट घेतात की काय परिस्थिती आहे, कशी परिस्थिती आहे. त्यांचा आवाज बसलेला आहे आणि मग तरी आम्ही अपेक्षा करतो की आज संध्याकाळी तर उद्या सकाळपर्यंत त्यांची तब्येत ठणठणीत होईल, पण आता तरी ती थोडीशी नरमलेली आहे असं कुठे जाणवत. अभिजित पाटलांचा जे प्रवेश आहे तुम्ही गेम करून त्यांना केला, ते धावणीक आहेत, चुकून इच्छा नसताना त्यांना तुम्ही अभिजित पाटलांना घेतले होता असा आरोप निंबाळकरांनी केला आहे, एक प्रश्न. आणि त्याच सभेत बोलताना फडणवीस यांनी पवारांना टार्गेट केले, शरद पवारांना विशेषतः, की माळ्याच्या पाण्याबद्दल पवार खोटे बोलले होते आणि तुम्ही आश्वासन दिलं काही आलं नाही. पहिला रणजित निंबाळकर अभिजित पाटलांना इच्छा नसताना तुम्ही पक्ष प्रवेश करून घेतला होता असं त्यांनी आरोप केला. त्यांच्या मनात नव्हती भावनिक होती, स्वतः रणजित निंबाळकर रणजित मोहिते मोहिते. आता दोन प्रश्न तुम्ही विचारलेले आहेत, एक विषय देवेंद्र फडणवीस साहेबांचा. आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी कितीतरी वेळा खोटं बोललेलं आहे, धनगर आरक्षणाच्या बाबतीत खोटं बोललेलं आहे, त्याच्याचबरोबर इतरही महत्त्वपूर्ण जे प्रोजेक्ट आहे या महाराष्ट्रामध्ये जे येणार होते, जे गुजरातला गेले त्याच्याबद्दल ते खोटं बोललेलं आहे. अजितदादांवर त्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला आणि त्याच्यामध्ये आत्ता अजितदादा त्यांच्याबरोबर गेलेले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब आज काय बोलतात याला लोकच किंमत देत नाही आणि लोकच म्हणतात की ही व्यक्ती खोटं बोलणारी व्यक्ती आहे. त्यामुळे माढ्यात जाऊन ते काय बोलले याच्याकडे जास्त लक्ष देण्याची जरूरत नाही. खोटं बोलणाऱ्या व्यक्तीकडे वेळ न घालवता काय या महाराष्ट्राचं भविष्य याच्याकडे पुरते आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि हो, जे अभिजित पाटलांबद्दल तुम्ही बोलताय त्यांच्यावर प्रेशर आणलं होतं, त्यांचा जो कॉपरेटिव्ह कारखाना आहे त्याच्यामध्ये असणारी जी साखर आहे ती सीज केली गेली होती. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडनं त्यांच्या व्यक्तिगत व्यवसायाला तिथे नोटिसेस गेलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात दबाव अभिजित पाटलांवर टाकला. काही लोक दबाव सहन करू शकतात आमच्यासाठी, काही लोक करू शकत नाही. अभिजित पाटलांना तो दबाव तो सहन झाला नाही आणि शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा विचार त्यांनी कदाचित केला असावा, म्हणले असते लोकसभा जाऊया आणि लोकसभा झाल्यानंतर आपण नंतर याचं स्पष्टीकरण देऊ द्या. त्यामुळे ह्या अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच लोकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं मित्रपक्षाकडनं गेल्या काही दिवसांमध्ये झालेला आपण सर्वांनी बघितलेला आहे. पण आज ते कदाचित प्रवेश केला असेल, उद्या भाजपबरोबर ते राहतीलच असं नाही. रोहित कुंभोज जे आहे त्याने आरोप केला आहे देवेंद्र फडणवीस यांना अटकेची कारवाई करणार होते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट. त्याचबरोबर एका आय पी एस अधिकाऱ्यांचे इथे नाव घेत आहेत, पत्रकारांचं नाव घेत आहेत. असे सगळे मिळून जे आहेत ते फडणवीस यांच्यावरती अटकेची कारवाई तुमची सत्ता असताना करणार होती असं आरोप. मला असं वाटतं की त्याचे अजून नाव नाही झाले, ते सांगणार आहे. तो जेव्हा स्फोट होईल तो स्फोट काय आहे, काय लेवलचा आहे हे बघितल्यानंतर ह्याच्यावर आपण कॉमेंट करतो. दादा, रोहित पवार सॉफ्ट टार्गेट का? कारण हे सगळं बोलत असताना गुंड अमोल इटकरे म्हणतात की तुम्ही गुंड आहे, नौटंकी आहे, नाटकं करतात. रोहित पवार सॉफ्ट टार्गेट का होते सारखं तुमच्यावर काठी काय केली जाते? एखादा समजूतदार कर्तृत्वान अशा एखाद्या नेत्याने ज्याचे विचार प्रगल्भ आहे जर माझ्यावर अशा पद्धतीने टीका केली तर त्याच्यावर मी कदाचित उत्तर देईन. मी बारामती तालुक्यामध्ये जाऊन पिंपरी या गावामध्ये सकाळी 7 वाजता मतदान करणार आहे आणि 7 वाजता मतदान केल्यानंतर जे 2400 बूथ आहेत टोटल त्याचं एक अपडेट तिथं असणारे जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांच्याबरोबर बसून फोनवर असेल नाही तर ज्या पद्धतीने मला करता येईल जे कुणी तिथले कार्यकर्ते आहेत बूथ कार्यकर्ते यांच्याबरोबर मी फोनवर संपर्कात राहील आणि ते अपडेट तिथं घेईल. कोणाला कुठं अडचण येते का, गुंड जर फिरतातच आहे आणि मग गुंड जर फिरत असते ते कुठं फिरत आहे, ते कुठं दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे, सेन्सिटिव्ह बूथ कुठले आहे, या सगळ्यांचा अभ्यास करून तिथं तिथं लक्ष दिलं जाईल. त्यामुळे आम्ही ओव्हरऑल सर्वच बूथचा अभ्यास करून तिथं लोकांना पाठिंबा हा नक्कीच देत राहील. शरद पवार सुद्धा यावेळी बारामतीत मतदान करणार आहे, तसं मुंबईत असायचं. शरद पवार सुद्धा यावेळी बारामतीत मतदान करणार आहे, एरवी मुंबईत असायचं. लेखीसाठी हे मत किती महत्वाचं, शरद पवारांचं महाराष्ट्रासाठी महत्वाचं आहे.
आणि पवारसाहेब तिथं स्वतः जाऊन जर मतदान करणार असतील तर ते करतात नेहमी नेहमी. त्यामुळे तिथे मला असं वाटतं की ते फक्त सुप्रियतेसाठी मत नसून एका विचाराचं मत आहे. आणि तो संदेश बारामतीकरांना अख्ख्या महाराष्ट्राला कितीही आजारी असलं तरी मतदान करणं हे महत्त्वाचं आहे. योग्य व्यक्तीला करणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे लोकांना मी आवाहन करतो की उद्या जिथं कुठं मतदान आहे योग्य व्यक्तीलाच करावं. आणि हे जे काही दबाव तंत्र सुरू आहे तर जो काही पैशाचा वापर हा महायुतीकडनं केला जातो असं आम्हाला जे समजतं तर पैशाचं काय करायचं हा निर्णय तुमचा आहे. पण महत्त्वाचं काय योग्य व्यक्तीलाच मतदान करा. कारण पैसे आणि जे काही मदत नाही तर जे काही तुम्हाला आमिष दाखवले जातात ते 5 दिवसाचे असतात. पण जो लोकप्रतिनिधी निवडून येतो तो 5 वर्षासाठी असतो. त्यामुळे विचार आणि व्यक्ती बघूनच मतदान करावं अशी विनंती तर आम्ही सर्वजण करतो. घाटकोपरमध्ये मराठी आणि गुजराती वाद समोर आले आहेत. महाविकास आघाडीचे जे उमेदवार संजयदिना पाटील आहेत त्यांचे पॅम्पलेट्स वाटायला एका सोसायटीने थेट मज्जाव घातला आहे का तर तिथे असा आरोप देखील होते. गुजराती असल्यामुळे पूर्ण भाग असल्यामुळे तिथे त्यांचे पॅम्पलेट्स वाटू नये असा प्रकार आता निवडणुकीच्या समोर आला. काय गुजरातमध्ये असणाऱ्या नेत्यांना पण फार मोठा कॉन्फिडन्स झाला आहे की बाबानो महाराष्ट्राचे हक्काचे प्रोजेक्ट काही न करता फक्त दिल्लीवरनं आदेश आला तर लगेचच ते महाराष्ट्रातून गुजरातला जातात. तो जो अहंकार आहे तो घमंड आहे तो कुठंतरी काही सोसायटीमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये सुद्धा गेलेला कुठंतरी आपल्याला बघायला मिळतोय. आता प्रोजेक्ट तर नेलेच नेले. आता ब्रोशर कुठलं वाटायचं ते मराठीत आहे का गुजरातीत आहे ते कुठल्या पक्षाचं आहे हे सुद्धा ते सोसायटीचे जर लोक ठरवायला लागले म्हणजे ही आश्चर्याची गोष्ट आहे. अहो ब्रोशर सोडा एका गुजराती कंपनीने मराठी मुलीला नोकरीवर घ्यायला नकार दिला कारण का ती महाराष्ट्राची मुलगी आहे. मग अशा पद्धतीने हा अहंकार जर गुजराती काही मोठ्या नेत्यांचा नाही तर मोठ्या कंपनी मालकांचा जर वाढत असेल तर मग कुठं ना कुठंतरी जागा ही मराठी माणूस म्हणून आपल्याला दाखवावी लागेल. पण याच्यात चांगले गुजराती लोकसुद्धा आहेत आणि जे गुजराती लोक महाराष्ट्रामध्ये जन्मलेले आहेत ते सुद्धा मराठी माणसं आहेत. पण भेदभाव करणारे लोक जर असतील तर त्यांना कुठेही सोडलं नाही पाहिजे आणि संविधानिक पद्धतीने त्याला उत्तर दिलं पाहिजे असं मला तरी वाटतं. आजच्या 9 बातमीपत्रात इथे थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.